राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदत्त भगवान की जय। योगेश्वर कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद श्रीपाद माऊली की जय। सच्चिदानंद रामदास माऊली की जय। सच्चंद नारायण माऊली की जय। सच्चंद रोहिदास माऊली की जय। संत श्रेष्ठ सावता महाराज की जय। सब संतन की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ज्या ज्या स्थळे मन जाय माझे त्या त्या स्थळे निद्रपो तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोनी। पुंडलिका वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वरी अध्याय 15वा श्लोक 15वा आणि ओवी आहे 421-422। एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुकाय आयशी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी। परे संता सेवे वसता योगज्ञानी पैसता गुरुच्या रूपाचिता वैराग्येशी। पहा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये योगेश्वर कृष्ण भगवंतांनी आपला भक्त जो अर्जुन आला याला गीतेचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे। अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशारे संसारा एवढे थोर ओझे फिरले या जगाचं। अर्जुनाच्या उद्धारासाठी जन्ममरणाचं भय घालवण्यासाठी त्याला सर्व सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी अर्जुनाचं निमित्त केलेलं आहे। पण विश्वातील जडजीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संतांनी तुमच्या आमच्यावरती कृपा केलेली आहे आणि हे तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व संतांनी ते तत्वज्ञान सांगितलं आहे। आजचा दिवस म्हटलं तर तुमच्या आमच्या भाग्याचा, पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मत कैसा संत चरण पावलो। आज फिटले माझे कोडे बहुत दुःखाचे सागडे आणि कोंदाटले पुढे परब्रह्म सावळ। आज हे परब्रह्म संत श्रेष्ठ सावता महाराज यांचं पुण्यतिथी सोहळा हा पर्वकाळ आणि या पर्वकाळामध्ये या तीर्थक्षेत्र तळेगावातील आपण म्हणतो चिमणा पिरमळा पण हा सावता महाराजांचा मळा म्हणावा लागेल। या ठिकाणी सच्चंद श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा या थोर महात्म्यांची पावलं लागले चरण लागले आणि त्यांनी या ठिकाणी हा सोहळा चालू केला। पहा तुम्ही आपण फार भाग्याचे आहोत। हे परब्रह्म सावता महाराजांच्या रूपाने या ठिकाणी अवतीर्ण झालं आणि तुमचा आमच्या जीवनामध्ये जे प्रश्न होते ते सगळे सोडवले, तुमचा आमचा उद्धार केला। तेच तत्वज्ञान सांगितलं, अनादिकालचं तत्वज्ञान, अनादिकालचा संप्रदाय जसाचा तसा जसा चालत आलेला आहे। ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा सेना महाराज सावता महाराज असतील नरहरी सोनार असतील वंका बंका असतील नामदेव महाराज असतील एकनाथ महाराज असतील तुकाराम महाराज सर्व साधू संत अवताराला आले त्या संतांचा एक विचार होता। सगळे संत एक आहेत
कारण देवाला काय मान्य आहे, फक्त भाव। जात वित्त गोत कुलशील मात भजे का त्वरित भावना युक्त। देवाला भाव पाहिजे, तो कोणत्या जातीचा आहे, वंशाचा आहे, विचाराचा आहे, गरीब आहे काय, श्रीमंत आहे का, काळा आहे काय, गोरा, हे देवाच्या ठिकाणी नाही। देवाला काय, समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी राहो ज्ञानी आहे तुझ। तो ज्ञानी भक्त म्हणतात की सर्वांच्या अंतकरणामध्ये जे वासुदेव आहे, भगवंत आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वंगत, ते तत्व ते संत स्वीकारते। साधू संतांनी तत्वज्ञान सांगितलं, तत्व सांगितलं, आणि म्हणून तत्वनिष्ठ असलं पाहिजे, तत्वच गुरु आहे। सच्चानंद श्रीपाद बाबा रामदेवांनी देवाचा निरोप सांगितला की माणूस गुरु नाही, हे डोक्यातलं काढून टाका, आम्ही तुमचे गुरु नाही, तुम्ही आमचे शिष्य नाही। रस्त्याला काही थोडे दगड आहेत काय म्हटले, मैलाचे दगड, पुणे इथून किती किलोमीटर आहे, 22 किलोमीटर असेल किंवा 25 किलोमीटर असेल, ते मैलावरचे दगड सांगतात पत्ता, फक्त आम्ही तुम्हाला पत्ता सांगितला देवाचा, म्हणजे आम्ही तुमच्यावर उपकार केले नाही, आणि तुम्ही ऐकून घेतलंय, तुम्ही पण आमच्यावर उपकार केले नाही, उपकाराची बाचाच करू नका, असे सडेतोड तत्वज्ञान सांगणारा महात्मा सावता महाराजांच्या सारखे सेना महाराज असतील, नामदेव महाराज असतील, तुकाराम महाराज ज्ञानोपरायणांसाठी, तेच परत अवतार आले, कोणाच्या रूपानं, श्रीपाद बाबा रामदेवांच्या रूपानं, आणि हे तीर्थक्षेत्र बनवलं, प्रत्येक गावाला तीर्थाचा दर्जा दिला। त्यांनी सांगावं हे प्रति पंढरपूर आहे, त्यांनी सांगावं हे प्रति गोकुळ आहे, तुम्हाला तुमचा आमचा पत्ता सांगितला, तुम्ही त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राबरोबर धर्माच्या कार्याला हजर होते, त्यावेळेस तुम्ही सुद्धा नामधारक होते, देवाला मदत केली, धर्माला मदत केली, तुम्ही समजून घेतलं तुमची आमची बरोबरी, तुमचा आमचा सत्संग केव्हापासून आहे, त्रेतायुगापासून। मग नंतर तुम्ही द्वापारयुगामध्ये ज्यावेळेला प्रभू रामचंद्राने कृष्ण भगवंताचा अवतार घेतला, अवतार बदलला, आणि त्यावेळेला तुम्ही गोपाळ आणि गोपिका झाला, तुम्ही सुद्धा धर्माला अनुमोदन दिलं, तत्व समजून घेतलं, तुम्ही आपण बरोबर होतो, म्हणजे तुमचं आमचं नातं जे आहे हे देवाचं भक्ताचं नातं, त्यांनी तेव्हापासूनच सांगितलेलं आहे, तुम्हाला आम्हाला माहिती नव्हतं, आपण विसरलो होतो, कशामुळं, या संसारामुळे, या प्रपंचामुळं देवाचा विसर पडला, नामाचा विसर पडला, आपण कुठून आलो, आपल्याला करायचं काय, जायचं कुठं, तीन प्रश्न जे जीवनामध्ये असतात ते सुटले नव्हते, पण सच्चानंद श्रीपाद बाबा रामदेव यांनी काय केलं, तत्वज्ञान सांगितलं अनादिकालचं, ते नाम सांगितलं, आणि त्यावेळेला तुम्हा आम्हाला कळलं आपण कुठून आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याज कारणासाठी, बोलले रे ऋषी साच भावे वर्ताया, जाडू संताचे मार्ग, आड राणी भरले जग, उशीचा जा शेत उरला तो शिव। आणि तुम्हा आम्हाला जायचंय कुठं, तिथंच जायचंय, जिथून आलं तिथं जायचंय, बाण्याला अक्कल बाबा म्हणायचे, पाणी कुठून आलं, अधिष्ठान सांगितलं, समुद्रापासून पाणी येत, पाऊस येतो, नद्या नाले शेती सगळं काय पिकवून जातं, धान्य देऊन जातं, तुम्हा आम्हाला प्यायला पाणी मिळतं, एवढे उपकार कोणाचे, पाण्याचे, पावसाच्या रूपाने येतो, धोधो धोधो पडतो, तो कोणाचा गावाचा विचार करत नाही, हागिनदारी पाहत नाही, तो काय करतो, सगळीकडे पडतो, पहा, म्हणजे सांगायचं की सर्वांचे जे अधिष्ठान तेज माझे रूप जा, अधिष्ठानाकडे तुम्हा आम्हाला जायचंय, मग अधिष्ठान काय आहे, सगळे देव आहेत जगाच्या कल्याणा संतांचे विभूती देह कष्टोती परोपकार आहे, भूताची दया आहे भांडवल संता, आपली ममता नाही देह, तुका म्हणे सुख पराव्या सुखे अमृत हे मुखे सर्वत, त्या साधू संतांच्या मुखातून अमृतवाणी पाडी बाहेर पडली, ते अमृतवाणी ऐकल्यामुळे तुम्हा आम्हाला सुख झालं, त्या नामामुळे तुम्हा आम्हाला सुख झालं, आणि म्हणून सावता महाराज म्हणायचे, नामाची आबळे न भिऊ सर्वता, कळी काळावर सोटे मारू, वैकुंठचा देव अनुया कीर्तनी, विठ्ठल गाऊनी नाचू रंगी, सुखाचा सोहळा करून दिवाळी, प्रेमे वनवाळी चित्ती धरू, सावता म्हणे आयसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्तीद्वारा ओळंगती, पहा, मग सगळ्या साधू संतांचा एक विचार होता, चांगला विचार केला तर,
मग संत एक आहे, नाम एक आहे, मग देव एक नाही का? देवही एक आहे. नाम देव आणि भक्त कथा त्रिवेणी संगम. या त्रिवेणी संगमामध्ये तुम्हा मला स्नान करण्याचं मत भाग्य, नामामृत गोडी वैष्णवाला दिली आणि योगिया साधली जीवन कळा, ती जीवन कळा तुम्हा मला प्राप्त झाली आणि म्हणून या संतांचे फार उपकार आहेत. त्यांनी तुम्हा मला राजमार्ग दिला, तुम्ही आपण आडमार्गाने चाललो होतो, तुम्हा मला देवाचा पत्ता माहिती नव्हता. देवाचा पत्ता ज्ञानोभ्रयानी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला, प्रत्येक संतांनी पत्ता सांगितला आहे, त्या पत्त्यावर तुम्हा मला पोचवलंय संतांनी. हरि विष्णू कृष्ण गोविंद या नामाचा निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, तयापाशी पांडवा मी हरपोलो गेवसावा, देत नाम गोजबरवा करती माझा. नाम असा मी वैकुंठे योग्यामृद नच, मद भक्त गायंत्री यत्र तत्र तिष्ठा मी नारद, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा येथे. पहा आज पर्व काळ आहे आणि सावता महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी काय केलं, एक दिवशी वैष्णव मेळावा. वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया. पहा हे जग कसं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. या ठिकाणी वैष्णवांनी आलं पाहिजे. वैष्णवांनी आलं तर काय होईल, नव्या जुनं बाबा म्हणायचे, नवं जुनं एक होतं. काय होतं, चांगला विचार सापडतो संतांच्या संगतीमध्ये, जवं जुनं होतं म्हणजे निश्चय होतो बुद्धीचा. बुद्धीचा निश्चय ज्ञानोभ्रयानी सांगितला, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिशा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी, आयसे व्यापक ज्ञान भले, जयाच्या हृदय घेऊशीत आले, त्या समता दृष्टी बोले विशेष काय. बुद्धीचं मनाचं समत्व प्राप्त झालं पाहिजे, त्याच्यासाठी हा वैष्णव मेळावा आहे, त्याच्यासाठी प्रवचन आहे, त्याच्यासाठी भजन आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे, त्याच्यासाठी नामस्मरण आहे, भक्ती आहे. म्हणून जाणे भक्तीचा जिवाळा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नोये माझ्या होणा ओका पंडित शहाणा, नामरूपी झाले ज्याचे चित्त त्याचा दास मी अंकित. भगवंत दास झाले हो, दास झाले. त्या भगवंतांनी सावता महाराजांनी वारी केली नाही, तुम्ही आपण वारीहून आलो, पायी वारीमध्ये तुम्ही आपण होतो, वारीमध्ये फार आनंद आहे, जो जातो त्याला कळेल. पायी वारी जो करतो त्याला वारीचा आनंद मिळतो, भक्त वाट पाहतो, भगवंत वाट पाहतो भक्ताची. मगाशी सांगताना सांगितलं, देवाचं भक्ताचं नातं इतकं श्रेष्ठ आहे, तुमची आमची नाती आहे या जन्मामध्ये, अनंत जन्माची नाती असतात, परत भेटणार नाही यात आपण नातेवाईक एकमेकाला, पण परमार्थामध्ये नातं सांगितलं बाबांनी सद्गुरूनं तुम्हाला आम्हाला, की तुम्ही आपण त्रेतायुगात होतो, द्वापार युगात हो, आणि या कलियुगात तुम्ही आता वारी करताय. हा वारकरी झालो बाबा म्हणले, या युगामध्ये तुम्ही आता सगळे कलियुगामध्ये वारकरी आहात. तुका म्हणे लक्ष लक्ष लावून अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. म्हणून तो भगवंत वाट पाहतो वारकऱ्यांची, कुणाची, ज्यानं काळावरती वार केलेला आहे, जो अखंड नामस्मरण करतो तो संतांच्या संगतीमध्ये राहतो. तो भक्त ऐसे जाणा देही उदास गेल्या अशा पासणीवर, ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो देहावरती उदार होतो, उदास होतो, अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीनो गत्वेता सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समय प्रिया. अरे अर्जुना, जो देहावरती उदार होतो, उदास होतो, जो मला हृदयामध्ये साठवतो, ज्याला कशाची अपेक्षा नाही, निरपेक्ष वृत्ती असते, काचेसारखं अंतकरण निर्मून तो मला हृदयामध्ये साठवतो, साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार, हरी आला हाता मग कैचे भय. माझा भक्त निर्भय असतो, निरीच्छ असतो, निराभिमानी असतो, निर्वेषही अंतकरण करतो आणि मला हृदयात साठवतो, त्या भक्ताची मग वाट पाहतो. वाट पाय उभा भेटीची आवळी, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी, मागील परिहार पुढे नाही सीन, झाल्या दर्शन एके वेळा, तुका म्हणे निधी अनिकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. तो चित्तामध्ये जर भगवंताला साठवलं वारकऱ्यांनी, भक्तांनी, नामधारकांनी, साधकांनी, तर काय होईल त्याची वाट पाहतो. आणि कमरेवरती हात देऊन उभा आहे सगळ्या भक्ताची वाट पाहतो, कशासाठी वाट पाहतो, प्रेम नाही सांगता अनुभवता चित्त चित्त.
त्या वारकऱ्यांचं चित्त भगवंताकडे लागलेलं आहे. माझ्या पांडुरंगाला मी केव्हा पाहिल. आणि दुसरी मजने आता नेमिल्या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग पडले वळण इंद्रिया सगळं भावतो निळा नाही तुझ्या तुका म्हणे नेत्री केली ओळखण तसं ध्यान विटेवरी. मला दुसरं काहीच पाहायचं नाही, मला फक्त माझ्या पांडुरंगाला पाहायचं. माझ्या पांडुरंगाला मी माझ्या हृदयात साठवलं. न मिळो खावया न वाढो संतान परी हा नारायण कृपा करू. मला फक्त नारायण पाहे, मला फक्त विठ्ठलच पाहे असे वारकरी ज्ञानी भक्त त्याला म्हणतात. तो वारकरी देवाला आवडतो. आवडे देवाची जो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंद्रा आणि हृदय कळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निधार आण नाही एका जनार्दनी आयसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. देवाला तो भक्त आवडतो वैष्णवांची सेवा करतो. वारीमध्ये आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते. कोणालाही अभिमान राहत नाही मी कुठून आलो मला करायचं काय मला जायचं कुठं हे प्रश्न सोडव. तो प्रत्येकाची सेवा करतो कारण वैष्णव कसे असतात सेवेमध्ये असतात. ते लाज भय चिंता दुरावेला मान नाही का मान नको नको मान नको नको अभिमान मी पण सोडी तोची सुखी. सुखी ज्याने व्हावे त्याने जे गणी व्हावे अज्ञानी अज्ञानी लावावे सन्मार्गाचे. जे आपल्याकडे आहे जे सद्गुरूच्या कृपेने आपल्याला कळलेलं आहे नाही का त्या सुखासाठी सगळे धावपळ करतात. सुख कुठं आहे सुख वसे किटाई बहुपाई संतांच्या. ज्या सुखाकारण देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला त्या सुख मिळवण्यासाठी द्वारकेतले कृष्ण भगवंताला पैठणमध्ये नाथांच्या घरी जावं लागलं श्रीखंड्याचं रूप घ्यावं लागलं. हा विचार करा जो देवांचा देव त्यांना द्वारकेत कर्मिना चांदी सोन्याच्या ताटात जेवण दास दासी सेवा करायला हा काय कमी होतं द्वारकेत. पण तिथं कीर्तन नाही प्रवचन आहे सत्संग नाही भजन नाही म्हटले इथं काय राजासारखं राहायचं. आता आपल्याला जावं लागेल पैठणला श्रीखंड्याचं रूप घेतलं आणि शर्मा नावाचा ब्राह्मण भेट घेण्यासाठी देवाकडे द्वारकेत गेले. पहा गेले म्हणते मला आम्हाला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे कृष्ण भगवंताला भेटण्यासाठी मी आलो आहे माझा देव मला पाहायचा आहे. मातोश्रीने सांगितलं इथं भगवंत नाही आहेत पैठणला गेलेत नाथांच्याकडं दर्शनासाठी. कारण देवाला भक्ताची आवड आणि भक्ताला देवाची आवड हे नातं सर्वात श्रेष्ठ आहे देवभक्ताचं. नको ब्रह्मज्ञान नको आत्मस्थितीभाव मी भक्त तू देव आहे शिकरी म्हणून सच्चानंद श्रीपाद बाबा रामदास सांगायचे आम्ही तुमचे भक्त आहोत आणि तुम्ही सगळे देव आहात. काय सांगावं जे जे दृशी दिसे ते ते हरिरूप आणि पूजा जप त्याशी नाही जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा निश्चित भक्तयोग जाण माझा यालाच भक्ती म्हणतात. प्रत्येकामध्ये भगवंत पाहणं म्हणजे इंद्रियाला वळण लावणं याला परमार्थ महादन जोडी देवाचे चरण. अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. अत्यंत दुःख काय आहे जन्माला यायचं मरायचं जन्माला यायचं मरायचं किती वेळा जन्मावे किती वेळा व्हावे फजत म्हणून या जीव गेला आणि शरण गेला विठोशी म्हणजे संताची. विठोशी म्हणजे संताची शरण जातो माणूस कशासाठी सुख मिळवण्यासाठी. आणि म्हणून भगवंत द्वारकेतून कुठं गेले पैठणला गेले. आता शर्मा नावाच्या ब्राह्मणाच्या कानावरती पडले की भगवंत पैठणला गेले. का बरं भगवंत पैठणला गेले विचारात पडले. शर्मा नावाचा भक्त तसा सुटला आणि गोदावरीच्या तीरावरती येऊन उभा राहिला. हेच पैठण गाव आहे बरं झालं आपण आलो. आणि भगवंत गुडघ्यापर्यंत धोतर कोपरे खांद्यावर कावड हां मुंडासं आणि खांद्यावरती कावड घेऊन पाणी भरलं. आता देवानं ओळखला की याला आपल्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. हा शर्मा नावाचा ब्राह्मण आपल्या भेटीसाठी द्वारकेला गेला आणि द्वारकेवरून ती इकडं आलेला आहे. बरं असू द्या ओळख दिली नाही देवानं. पहा ते दिव्य रूप पाहिल्यानंतर शर्मा नावाचा ब्राह्मणसुद्धा चकित झाला. एका सेवकाचं हे रूप तर नाथांचं कसं असेल म्हणले. नाथांच्या घरी काम करणारा कावडीनं पाणी भरणारा म्हणले कोण तुम्ही म्हणले मी श्रीखंड्या नाथांचा सेवक आहे. पहा
नाथांचा सेवक आहे आणि पाणी भरण्यासाठी मला निघालोय म्हटले, कावड भरली आहे, तुम्हाला कुठं जायचंय? अहो म्हणले मला नाथांच्याच वाड्यात जायचंय. मग चला तर पहा, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, तेने ते पंते चालवता न पडे गुंता कोठी काही, मोडून्या नाना मते देती सिद्धांत सौरसु, निळामणे यायचे संत कृपावंत सुखचिंदू. त्या भगवंत आणि संत एकच आहेत, त्यांनी मार्ग चला माझ्या पाठीमाग. आता पुढे श्रीखंडाच्या रूपामध्ये कृष्ण परमात्मा निघालेले आहेत, कावडी कावड खांद्यावर आहे. पहा, शर्मा नावाचा ब्राह्मण पाठीमाग केव्हा वाडा आला समजलं नाही, आणि त्या शर्मा नावाचं भजन चाललंय, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण भगवंत आणि श्रीखंडाच्या रूपामध्ये कृष्ण भगवंत नाथांच्या वाड्यासमोर येऊन उभे राहिले. म्हणले हे पहा, हा नाथांचा वाडा आहे, तुम्हाला नाथांच्या भेटीला जायचं आहे ना, जा तुम्ही, दर्शन देतील तुम्हाला, पहाटेची वेळ होती पहा. आणि पूजापाठ चालू होता नाथांचा, शर्मा नावाचा ब्राह्मण पायऱ्या चढून आतमध्ये गेला. नाथ बाबा पूजे देवाची पूजा करत होते, कृष्ण भगवंताची मूर्ती, सगळं काही पूजेचं साहित्य पाहिलं. आता ते श्रीमंत नाथ बाबा, ऐश्वर श्रीमंतीचं, ज्ञानोबऱ्यांच्या काळात ऐश्वर कसं होतं, चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, प्रत्यक्ष पटीने भटी केला वाद रेड्यामुखी वेद बोलला, गर्भद्विजांचा हरविला, मुलीचा मुलगा बनवला ज्ञानोबरायांनी, सचंद बाबा मेले होते त्यांना जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. पहा, असं अनेक कार्य केले, चमत्कार केले. हां, चांगदेव बाबांना, चांगदेव महाराजांना ठिकाण्यावर आणलं, आवरण दोष राहिला होता तो काढला, नाही का, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चार भावंडांनी, तोच अवतार ज्ञाचा ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका, असे अवतार या महात्म्याचे, आणि तेच अवतार तुम्हा आम्हाला भेटायला आले श्रीपाद बाबांच्या रामदास बाबांच्या रूपानं, सावता महाराजांच्या रूपानं हेच अवतार परत आले, पण त्यांनी लपून ठेवलं आवरण, जसं यशोदा मातेच्या कळून दिलं नाही कृष्ण भगवंतांनी मी कोण आहे. हा, आता पोटालाच देव आले पहा, परंतु देवानं काय केलं, आवरण दोष ठेवला, कळून दिलं नाही. आणि ज्यावेळेला विश्वरूप दर्शन दाखवलं, माती खाल्ली नाही का, त्यावेळेला आ करून सांगितलं तर सगळं ब्रह्मांड, त्यावेळेला यशोदा मातेला आनंद झाला, देव माझ्या पोटाला आला, देव मला मी सांभाळते, मी किती भाग्यवान आहे, माझ्यासारखी भाग्यवान माता कोणतीच नाही. शास्त्रानं सांगितलं माताच प्रथम गुरु आहे, माताच देव आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव आणि अतिथी देव, चार दैवत सांगितले. त्यात यशोदा माता भाग्यवान होती, यशोदा म्हणजे भक्ती, आणि त्या भक्तीच्या पोटी मुलगा आला, कृष्ण भगवंताचा अवतार, देव भक्ती सांभाळते कृष्ण भगवंताला पहा. आणि मग आता देवाच्या लक्षात आलं, आपण कार्य ज्या कार्यासाठी आलोय ते कार्य राहून जाईल, ही सगळ्या गावात सांगल, मी देव आहे, कृष्ण भगवंत आहे, माझ्या घरात राहतो, माझ्या वाड्यात राहतो, मी त्याचा सांभाळ, मग आपलं कार्य शिल्लक राहील. म्हटलं आपल्याला राक्षस मारायचे, दुष्ट मारायचे, धर्माचं रक्षण करायचे, हा धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना, हा हे राहून जाईल. मग त्या आवरण टाकलं, यशोदा मातेला जे आठवण झाली, ती स्मृती झाली, त्याचं विस्मरण करून टाकलं. देवाला सगळं काय करतंय नाही का, देवाला सर्व काही करता येतं. आणि मग ते विस्मरण झालं यशोदा मातेला पहा. म्हणजे सांगायचं काय, की विश्वरूप दर्शन जसं अर्जुनाला सांगितलं, जेनं सांगे माता देवकीशी, जेनं सांगे बळीभद्राशी, जेनं सांगे पिता वसुदेवाशी, जेनं सांगे बंधू बळीभद्राशी, जेनं सांगे लक्ष्मीशी, ते अर्जुना गुह्य तुझं सांगत असे.
ते विश्वरूप अर्जुनाला दाखवलं आणि त्यावेळेला त्याची भ्रांती वाटू झाली होती. भ्रांती पासून निर्तने गुरुवाक्य म्हणे धुतले, आत्मस्वरूपे घातले हरोनिया. आत्मस्वरूपाचं ज्ञान अर्जुनाला जसं झालं आणि मग त्राहे भगवान त्राहे भगवान त्राहे भगवान, नमस्ते प्रभो नमस्ते प्रभो नमस्ते प्रभो, भगवंत त्याच्या डोळ्यात बसेना. पहा त्याला ज्ञान जशी प्राप्त करून दिली अर्जुनाला, तसं तुम्हा आम्हाला सुद्धा सच्चंद श्रीपाद बाबा रामदास बाबा पहा बुधवारे बाबा सांगायचे हां काय, देव आमच्या ताटात जेवतो, देव आमच्याबरोबर बोलतो, देव आमची सगळी कामं करतो, देव आमच्या कीर्तनात नाचतो, तुम्ही ऐकसाल का? हे आमच्याबरोबर संवाद केल्यावर का बाबांनी, ज्यावेळेला वाघोलीला बाबा आले होते आमचा तात्विक वाद झाला त्यावेळेला मिटवण्यासाठी बाबा इथं वाघोलीत आले, ते सांगत नाही मी बाकी सगळं. आणि मग ते स्वपन भाऊला माहिती आहे आणि मग त्यावेळेला सांगितलं, भाऊ तू माझं ऐकशील का? म्हणलं बाबा तुम्ही मला 20 दिलं तरी 20 घेईल, तुम्ही कोणतीही गोष्ट मला सांगा मी तुमच्या ताब्यात राहील, तुमच्या आज्ञेत, तुम्ही फक्त मला सांगायचं. आणि मग बाबांनी पाठणीहून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला. सांगायचं तात्पर्य आई कसं असते, आईसारखं प्रेमळ कुणीच नाही विश्वात. विश्वाची माऊली तुम्हा मला भेटली, श्रीपाद माऊली रामदास माऊली. हां तू माऊली हुनी मयाळ, तू माऊली हुनी मयाळ, चंद्रावणी शीतळ पाण्याहुनी पातळ, चंद्रावणी शीतळ पाण्याहुनी पातळ, कल्लळ प्रेमाचा तू माऊली हुनी मयाळ, तू माऊली हुनी मयाळ, देऊ कशाची उपमा तुझ तुझ पुरुषोत्तमा, तू माऊली हुनी मयाळ, तू माऊली हुनी मयाळ. आईपेक्षाही प्रेम सद्गुरु माऊली. पहा ज्ञानोबरांनी तीन भूमिका पार पडल्या जीवनामध्ये, त्या श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी तीन भूमिका तुम्हाला आम्हाला दाखवून दिल्या. कळलं नाही तुम्हा आम्हाला, तुमच्या आमच्यावर सुद्धा मायेचं आवरण टाकलं, लागले कीर्तनाला प्रवचनाला की काय झालं त्याच्यात अडकलो आपण. मला कीर्तनकार यायला लागलं, मला प्रवचन यायला लागलं, मला भजन यायला लागलं, मी मृदुंग वाजवतो, मी पीटी वाजवतो, याच्यातच अडकले आपण. मी स्वतः अडकलो बरं का, तुमचं नाही सांगत. म्हणजे काय झालं, कशात तरी आई जसं खेळणं देते ना कुळकुळा, तसं आपल्याला केलं आणि स्वतःचं अलिप्त राहिले ते कळून दिलं नाही. म्हणून जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा दावा, पोटा येते हल्ले पापा, ज्ञानदेव माय बापा, मुळी बाप होता ज्ञानी म्हणूनही आपण लागलो ध्यानी. आपण ध्यानावर राहिलो आत्ता जेवढे आपण आश्रमामध्ये येतो, कीर्तन प्रवचन भजन ऐकतो, संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला सेवा करतो, संत सेवक म्हणून राहिलो, नामधारक म्हणून राहिलो, म्हणून ध्यानावर आलो आपण. सद्गुरूची सेवा आपल्याकडनं घडते म्हणून आपण ध्यानावर आलोय, लक्षात ठेवा. आपण भाग्यवान आहोत, भाग्याचा तो उदय संत पायजोडी, आपलं भाग्य फळाला आलं. अशी माऊली भेटली, त्यांनी आई आईचं रूप घेतलं, बापाचं रूप घेतलं आणि सद्गुरूचं रूप घेतलं. म्हणून तो तुकाराम महाराजांचा अभंग आहे, जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा जावा, पोटा येथे हरले पापा, ज्ञानदेव माय बापा, आई आणि वडील आणि सद्गुरू, तीन भूमिका ज्ञानोबरांनी जीवनामध्ये पार पाडल्या. आणि म्हणून बाबांनी मला एकदा सांगितलं, भाऊ बाबांनी मला फार प्रेम दिलं बरं, बाबा श्रीपाद बाबा माऊलीचा अवतार आहे, मग मला सांगा माऊलीबरोबर कोण होतं, कोणते संत अवताराला आले होते? नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांनी बरोबर राहून जगोद्धाराचं कार्य केलं, महाराष्ट्राबाहेर किंवा महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन केलं, कीर्तन प्रवचनाद्वारे अनेक जडजीवांचा उद्धार केला, अनेक चमत्कारही करावे लागले, ते चमत्कार श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी केले. तेच माऊलीचा अवतार तुम्हा आम्हाला भेटले, नामदेवाचा अवतार केले. मागाशी नामदेव महाराजांचा अभंग झाला एका माऊलीचा, नाही का? कोणता? नैवेद्य नवे हा महिमा सामान्य संतांचा, दैवत्य हातीचा मूर्ती देवी. आणि म्हणून बाबा एकदा वाघोलीला आले होते आणि मुख्यमंत्री होते मनोहर जोशी, आणि सगळ्या गावात पसरलं, गणपती दूध पितो, गणपती दूध पितो, गणपती दूध पितो. आता तो शाडू मातीचा गणपती आणि महिला आपल्या भाविक दूध ठेवायच्या वाटीभरून ताटलीभरून, आणि ते शोषण घ्यायचं गणपतीची मूर्ती, आणि सगळीकडे हाहाकार महाराष्ट्रात झाला.
गणपती दूध पितो. मन अर्जुनशी सुद्धा म्हणायला लागले गणपती दूध पितो. मग बाबा तिथे बसले होते. अनेक महिला आता त्या शितोळ्यांच्या शेषांना पायगुण्यांच्या माडीमध्ये बाबा उतरायचे. पुढं गणपती मंदिर होतं. हे महिलांची रांग. अरे गोरक्षेठ म्हणले हे महिलांची रांग इथं कशासाठी लागले. आता त्यांना सगळं माहिती. पण मुद्दम मला विचारलं हे कशाची लाईन. म्हणले बाबा गणपती दूध पितोय. अरे ह्या गणपतीला ठेवा ना म्हणले पितो का नाही बघ. म्हणजे सांगायचंय काय की लोक काय कशी करण्याची काय श्रद्धा बसेल. फार म्हणजे लोकांची अंधश्रद्धा, ज्याला अंधश्रद्धा म्हणतात. आता दूध कोणचं गणपती पिईल. आत्मरूप गणेश केली अस म्हणून होय सगळं विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण सद्गुरूंचे महत्व. सद्गुरूनेच गणेशाचं रूप घेतलंय. माऊलीने तेच सांगितलंय सद्गुरूच गणेश आहे. पहा सद्गुरू गणेश आहे. तुम्हा आम्हाला जे सद्गुरू भेटले मग ते श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, नारायण बाबा असतील, रुदास बाबा असतील, सेना महाराज, सावता महाराज, नरय सोरा, हे सगळे जेवढे संत महाराष्ट्रामध्ये अवतार आले. आपण भक्तिविजय ग्रंथ जर वाचला तर कळेल महाराष्ट्रात कित संतावण संतांची चरित्र आपल्याला वाचायला मिळतात. भक्तिविजय ग्रंथ वाचला तर कळेल, नवनाथ वाचला तर कळेल, गुरुचरित्र वाचला तर कळेल. म्हणजे काय जे संतांनी चमत्कार केले ते आजही करतात संत, पण वेळ आल्याशिवाय नाही. बाबांना एकाने विचारलं ज्ञानोबरायांनी भिंत चालवली चालवली जड भिंती हरले सांगयाचे भागचे मोक्ष मार्गिता सांगातील मग तुम्ही सुद्धा चालून दाखवा. बाबा म्हणले तू चांगदेव होऊन ये, वाघावर बसून ये, हातात सापाचा चाबूक घेऊन ये, मी चालवतो का नाही बघ. आता तो कधी हातात सापाचा घ्यायचा, हातात साप पाहिल्यावर पळून जाईल. बाबा म्हणायचे इथं जर साप निघाला तर किती लोक हजर राहतील. हां पळा पळा कोण पुढे पळतो. इथं जर साप निघाला सगळे पळून जातील. मोठा नाग निघाला तर इथं निघाला होता बाबांचा असताना निघाला होता का नाही. बाबा जिथं उतरले तिथं नाग निघाला होता, पडला होता वरून तिथं. पण पहा म्हणजे पहा तुम्हा आम्हाला भेटलेले कोण होते. महाविष्णूचा सखा माझा ज्ञानेश्वर, कैवल्याचा पुतळा, प्रगतला भूतळा, चैतन्याचा देवळा, ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप, दर्शन हरिताप, सर्वभूती सुकृप ज्ञानोबा. ते ज्ञानोबराय तुम्हा आम्हाला हृदयात आपण साठवलेले श्रीपाद बाबांच्या रूपानं, रामदास बाबांच्या रूपानं, सद्गुरूच्या रूपात. आता हृदय आपुले चौपळणे आभले वरीही सेव पावली सद्गुरूची. सद्गुरूचे नाम म्हणजे सद्गुरू भगवंत. जसं सावता महाराजांनी पोटामध्ये साठविला नाही का, साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली एरधार झाला सफल व्यापार. हरी आला तमकच्या सावता महाराजांच्या पाठीमागं सुद्धा दोन चोर लागले नाही का. ज्ञानेश्वर महाराजाने नामदेव महाराज कुठं आले देवाला पकडण्यासाठी. भगवंत सावता महाराजासाठी आले अरंगावात. पहा देवाला भक्ताशिवाय करमत नाही, भक्ताला देवाचे. माझा सावता महाराज माझी वाट पाहतोय, माझा भक्त माझी वाट पाहतोय. देवानं उडी मारली विटेवर होऊन आणि निघाले ते धडक अरणगावामध्ये. आता संतांना ओळखलं, ओळखलं हरी धन्य तो संसारी. ज्ञानोबरायांनी ईश्वराचं ज्ञान ज्याला झालं तो ज्ञानेश्वर. ईश्वराचं ज्ञान ज्या ग्रंथात सांगितलं ती ज्ञानेश्वरी नाही का. मग ज्ञानोबरायांना कळलं देव इथं नाही आहेत मंदिरामध्ये. नामानं सुद्धा नामानं ओळखलं देव इथं नाही आहेत. नाम उच्चारता कंठी पुढे उभा जगजटी. पण जगजटी इथून विठवून उतरलेत आणि सावता महाराज केलं हे नामदेवानी ओळखलं, ज्ञानोबरायांनी ओळखलं आणि ते सडक देवाच्या पाठीमागं लागले. आता पहा देवाला चोर म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे. तुम्हाला आम्हाला चोर जर म्हटलं तर किती राग येईल. धरिला पंढरीचा चोर प्रेमे बांधून या दोर, शब्द केली दोरडे विठ्ठल पायी घातली बेटी, सोम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळत याला, जनी मेने विठ्ठला मी जीवेने सोडेल तुला. जनबाईचा अधिकार होता देवाला चोर म्हणायचा आणि तो पंढरीचा चोर ज्या वेळेला सावता महाराजच्या अरणगावामध्ये आले आणि सावता महाराजांना म्हटले माझ्या पाठीमागं दोन चोर लागलेत, मला लपो, कुठतरी जागा दे तुझ्या मळ्यात. अहो म्हटले ते विश्वाचे अवतार आहेत, ते तुम्हाला का नाही पकडणार, तुम्हाला एकच जागा आहे. म्हटले कोणती. विळा घेतला आणि पोट फाडून हृदयामध्ये साठवलं.
पहा, आणि त्या देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं पहा. परंतु शेला बाहेर राहिला. आता शेला बाहेर राहिल्यानंतर ज्ञानोबा राय आणि नामदेव महाराजांनी ओळखलं, आपले जे भगवंत आहे देवाचे देव आहेत, हा विठोबा झाले कोळा, संगे गोपाळांचा मेळा, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, निवृत्त्या खांद्यावरी सोपानाचा हात धरी, विठोबा झाले कोळा, संगे गोपाळांचा मेळा, सुखा जीवा बरोबरी, नामा करंगळी धरी, वंका मंका कडी गोरा कुंभार मांडीवरी, सुखा जीवा बरोबरी, विठू माझा लेकरोळा, संगे गोपाळांचा मेळा. तो सगळ्या मुलांचा हट्ट पुरवणारा, भक्तांचा हट्ट पुरवणारा तो लेकरोळा पांडुरंग आरणगावामध्ये सावता महाराजांच्या हृदयामध्ये, आणि ना ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांनी पितांबर धरला आणि देवा इथं लपलायस काय, देवाला पकडलं. पहा, सांगायचं म्हणजे देव कुणी धरला, संतांनी धरला. म्हणून संतांचे संगती मनो मार्ग गती आणि आकळवा श्रीपती येणे पती. संतांच्या मार्गाने जर चाललो तर देवाची ओळख होईल. देव कुठं आहे, हृदयामध्ये मी रामो, असा सर्व सुखाशी आरामो, परिभ्रांताशी कामो विषयावर, म्हणजे विषयामध्ये मग्न आहेत यांना देवाची ओळख होणार नाही, त्यांना देवाला धरता येणार नाही, देवाची अनुभूती येणार नाही. आणि देवाची अनुभूती येण्यासाठी या ठिकाणी योगेश्वर कृष्ण भगवंताने अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान ज्ञानोबरायांनी देवाचा पत्ता सांगितला. एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुकाय आयसी, जे बुद्धिस्फुरे होण्याची ते वस्तू का, अरे मी सर्वांच्या हृदयामध्ये वास करून राहिलेलो आहे. समजते श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भक्त राहो, भक्त माझी राहो ज्ञान. ज्ञानी भक्त मला पकडतात, ज्ञानी भक्ताला माझी ओळख झालेली आहे आणि ज्ञानी भक्त माझी भक्ती करतात, के सगळीकडे मला पाहतात, नाही का, सगळीकडे मी आहे, मी नाही अशी जागाच नाही, जळी स्थळी काष्टी पाचानी. आणि हे ज्ञान कोणाला कळलं, तुकाराम महाराजांचा पहिला अवतार नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरारी, उचलून घेतला कडेवरी, भक्त सुखे निवाला, नाम भर्या बरवंट, नाम पवित्र आणि चोकड, नाम स्पळ निखंट, निज सुखे निवाला. नाम किती गोड आहे ते घेणाऱ्याला कळलं, नाम किती श्रेष्ठ आहे ते घेणाऱ्याला कळलं, नाम किती पवित्र आहे ते घेणाऱ्याला कळेल. म्हणून तुम्ही आपण फार भाग्याचे आहोत, आपण नामावरती आहोत, जे नामावरती आहेत. बाबा सांगायचे किती हजर आहेत, हजेरी नाही का, ते हजर आहेत. मग आपण हजर आहोत म्हणून या ठिकाणी आलो मेळाव्याला. या मेळाव्यामध्ये तुम्ही तुमची आमची हजेरी नाही का, बाबा सांगायची हजेरी. मी न्यायाधीशाला विचारेल तुमची हजेरी कोणामुळे, हा तिथं ज्ञानेश्वरी गीता ठेवली जाते शपथ घ्यायला, नाही का, तर त्याला नाक घासून कबूल करावा लागेल, नाही का, हजेरी कोणामुळे, तुम्ही तुमची आमची हजेरी कोणामुळे, देवामुळे. देव आहे, देव आहे हृदय मंदिरे शोधून पाहे, देव नटला नानापरी भरून उरला चराचरी. या चराचरामध्ये भगवंत नटलेला आहे, तो कुठे नाही सगळीकडे आहे. आणि ते ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे, ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी आती आणावे तरी संताया वजावे सर्व. ते तर ज्ञानाचा कुलटा, ते तर सेवा हा दारवंटा, तरी तन म्हणू जीवे चरणाशी लागावे आणि अगरता करावे दास सकळ. मग अपेक्षित आपले तेही सांगितले पुसले अंतकरण बोधले संकल्पने. जोपर्यंत संकल्प विकल्प या अंतकरणामध्ये आहे तोपर्यंत ते आत्मज्ञान तत्वज्ञान होणार नाही, देवाची ओळख होणार नाही. ज्यावेळेला तुम्ही सद्गुरूला प्रश्न विचारताल, नाही का, प्रश्न विचारले पाहिजेत, प्रश्न विचारणारे सद्गुरूला आवडतात, नाही का, आपलं जे अज्ञान आहे, नाही का, लहान मुल जसं आईजवळ बोलतं बोबडं कावर, माझ्या बोबड्या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, नाही का, माझं बोबडे बोल जे आईला आवडतं तसं सद्गुरूला आवडतात. कोण, साधक नामधारक. मग नामधारक किती श्रेष्ठ, त्याची बरोबरी या विश्वात कोणती नामधारकाची करता येणार नाही. नामदेव महाराजचा अभंग आहे तो मोठा आहे, नामधारक सर्वात श्रेष्ठ आहे. एक नामधारक जर जेवला तर हजारो ब्राह्मण जेवायचं घालल्याचं पुण्य मिळतं. म्हणून या वैष्णव मेळ्यामध्ये अन्नदान आणि ज्ञानदान दोन दानच श्रेष्ठ आहे.
दोन दान श्रेष्ठ सांगितली, अन्नदान आणि ज्ञान. तुम्ही आपण या वैष्णव मेळ्यामध्ये येऊन काय करतो, बुद्धीचा निश्चय, निश्चयाचे आयचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय करण्यासाठी हे परमार्थ आहे, निश्चय करण्यासाठी प्रवचन आहे, हे प्रतिज्ञा करण्यासाठी प्रवचन आहे. या ठिकाणी प्रतिज्ञा केली पाहिजे, देह जावो अथवा राहू पांडुरंगी दुर्गा, देह गेला तरी चालेल पण भगवंता तू माझ्या हृदयातून बाहेर जाऊ, मी तुला हृदयात साठवलेला आहे, तुझ्याशिवाय या विश्वात माझं कोणी नाही. जसं द्रुपिता गांधीता तात्काळी, मी कौरवांची तोंडे केली काळी, अग्नि गीता मी गोवळी, मी प्राशीला दावागली, प्रल्हाद गांधीचा जगदेष्ठी मी कोरडो प्रगोडलो कोरडे काष्टी, अर्जुन प्रतिज्ञे प्राप्ती मी दिवसा लपविला गबस्ती. बुधवारी बाबांच्या ओव्या असायच्या. मी अर्जुनाने शपथ घेतली होती, कारण अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला आणि त्याला कौरवांनी घेरलं आणि त्या चक्रव्यूहात अडकल्यानंतर लाथ मारली जयद्रथानं आणि ते कळलं अर्जुनाला. म्हटलं उद्या सूर्यास्त होईपर्यंत मी जयद्रथाला ठार मारेल आणि त्याला जर मला ठार मारता आलं नाही तर मी अग्निकाष्ट घेईन. आता देवाला कळलं, आता ते मोठमोठे विश्व आपलं ऋषीमुनी तीन काय विश्व आपलं हे भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य हे मोठे, आता ते कसे काय जे ताब्यात देतील हे मोठमोठे. आता अर्जुन किती शूर होता, देणे संग्रामी हरू जिंतला, निवांत कवचाचा धाव पेडला, पोहडा केला गंधर्वाचा. अहो भगवान शंकराला सुद्धा त्याने हरवलं, निवांत कवच समुद्राच्या तळात लपून बसले होते, त्यांना शोधून काढून त्यांना मारलं त्या राक्षसांना, आणि गंधर्वाच्या गायी चोरून नेताना पकडलं, त्यांना पळून लावलं त्या चोरांना. एवढा शूर अर्जुन, पण त्याला मात्र ते कौरव जयद्राची भेट होऊन देईना दुसऱ्या दिवशी, आणि प्रतिज्ञा केलेली आहे मी अग्निकाष्ट घेईल, जयद्रथाला उद्या मारणार म्हणजे मारणार. पहा वचन, आता एक प्रतिज्ञा केलेली अर्जुनानं. आता देवाला मोठी काळजी पडली, देव संकट असत तर भक्त सोडवतो आणि भक्त संकट असत तर देव सोडवतो. पहा मग असा प्रसंग निर्माण झाल्यानंतर देवाला काळजी पडली, बरं असू द्या म्हटले. आणि युद्ध संपण्याच्या वेळेला सूर्यास्त झाल्यानंतर युद्ध थांबलं जातं, युद्ध करायचं नाही अशी हे असतं, वचन असतं, आज्ञा असते, ऑर्डर असते, युद्ध करायचं नाही अंधार पडल्यावर. आणि मग देवानं काय केलं, दिवसाच सूर्याला झाकून टाकलं, हात केला सुदर्शन चक्र लावलं. आता देवाला काय करता येणार नाही. राजसुखावर मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया त्या देवाला दिव्य असं अनेक रूप धारण करणारा असा तेजस्वी हजारो सूर्य ज्याच्या दर्शनानं प्राप्त होतात एवढा प्रकाश त्या देवाचा, आणि त्यानं एका सूर्याला लपवलं, सुदर्शन चक्र लावलं, अंधार पडला. आणि मग आता म्हटलंय अर्जुनानं शपथ घेतलेली आहे, अर्जुन प्रतिज्ञेबाबती मी दिवसा लपविला गबस्ते सुभद्रापती वाचविला. आता म्हटले शपथ घेतलेली आहे अर्जुनानं, मी सूर्यास्ताच्या आतमध्ये जर जयद्रथाला मारलं नाही तर मी अग्निकाष्ट घेईल. आता चला सगळे, आणि अर्जुनाच्या कृष्ण भगवंताच्या रथासमोर आले आणि मोठ्याने हसायला लागले. आता घे शपथ घेतलेली पूर्ण कर, अग्निकाष्ट घेऊन दाखव, तू खरा योद्धा असेल तर अग्निकाष्ट घेशील. आता आव्हान केलं भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य दुर्योधन आणि जयद्रथ समोर उभे राहिले. असं आहे काय म्हटले, आणि मग देवाने लपवलं ना गबस्ती, सूर्याला झाकलं, आणि मग अंधार पडल्यानंतर सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर जयद्रथाला पळता येईना, त्याला अंधारात काय दिसेना. आणि मग अर्जुना हा सूर्य ना हा जयद्रथ हात बाजूला केल्यानंतर प्रकाश पडला, सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर अर्जुनाने ओळखला हा पळून चाललेला आहे आणि धनुष्याला बाण लावला आणि त्याला मारलं. पहा अर्जुन प्रतिज्ञा प्राप्ती मी दिवसा लपविला गबस्ती सुभद्रापती वाचविला. काय करता येणार नाही देवाला, आणि म्हणून भक्त संकटात असेल तर देव सोडवतो, पण देवानं भक्तानं असं नातं जपलं पाहिजे. काय की जरी आकाश वडपडप आहे, ब्रह्मवड भंगाज आहे, वड वाढ काय, परी मी तुझीच वाट पाहे का विठोबा, तर घरी आणि का चाप अंगिला, नाम धारक तुझाच अंकिला.
देवा मी तुझा नामधारक आहे, तुझं नाम माझ्या कंठामध्ये घेतलेलं आहे, मी तुला हृदयात साठवलेलं आहे, माझा प्राण गेला तरी चालेल, मी तुला सोडणार नाही, तू आणि मी एक आहे, मी आणि सद्गुरुमूर्ती भेद नाही का कल्पती ऐसे अभेद भावेपती, तेच ज्ञान पावती सर्वता, त्यांनाच अध्यात्म ज्ञान होतं, त्यांनाच तत्वज्ञान होतं, ते देवाचे ऐक्य होतात, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान याला म्हणतात, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान तो करून साधक घेतो, तो भक्त घेतो, तो देवाला आवडतो, तो देवाचा लाडका भक्त होतो, आणि म्हणून तुम्ही आपण बाबांना आवडलो, सद्गुरूला तुम्ही आपण का आवडतो, आपण वैष्णवांच्या सेवेत आहोत, आषाढी कार्तिकेला पंढरीची वारी करतो, वारकऱ्यांची सेवा करतो, सतत नामस्मरण करतो, सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे ज्याच्या हृदय कमळी शांतिक समाजी जिवे भावे उतरल्या आले हरदासा थे ताट, आले हरदासा थे ताट, सतत कृष्ण भगवंताचं ध्यान नाही का, माझ्या मनाला गोचाळा विठ्ठल पहावया डोळा, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीशी आले पहा, आणि म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे, देवाला काय करता येणार नाही, एकदा ज्या वेळेला पांडव आणि कौरवांचं द्यूत खेळलं गेलं, पांडव हरले, त्यांना वनवासाला जावं लागलं, थोडक्यात सांगतो, कथा मोठी आहे, जनाबाई आख्यानामध्ये आलेली आहे ती, आणि वनवासाला झाल्यानंतर ते अरण्यात होते, जंगलात होते, जंगलात असताना दुर्योधनाची, दुर्योधन म्हणजे दुसऱ्याच्या धनाव ज्याचा डोळा तो दुर्योधन, आणि मग म्हटले ह्या पांडवांना अजून वनवास वाढवायचा, यांचं धन आपण लुटलेलं आहे, यांचं राज्य आपण लुटलेलं आहे, अजून यांना वनवास मिळाला पाहिजे, आणि मग बोलवलं कोणाला, दुर्वास मुनींना बोलवलं, दुर्वास नाव कसं, दुर्वास वाईट बुद्धी, दुर्वास ऋषींना बोलवलं, सन्मान केला, भरपूर धन दिलं, आणि सत्कार केल्यानंतर खुश झाले दुर्वास मुनी, म्हणले काय आज्ञा, काय सेवा करायची सांगा, म्हणले पांडवांकडे जायचं अन्नदान मागायचं, आता मला सांगा दुष्काळ पडल्यावर अन्न मिळत नाही, नाही का, आता कोरोनाच्या काळात किती हाल झाले 2 वर्ष, नाही का, जे काय रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, जे रंजलेले गांजलेले पिडले यांचे कोरोनाने फार हाल केले, फार हाल झाले, कार्यक्रमही कॅन्सल झाले, कीर्तन प्रवचने, कारण अशी रोगराई सुरू झाली, नामस्मरण बंद पडलं, अशी वेळ आली, तसं परंतु पाहते पांडू अखंड वन अशी परी त्या सदा देवाची सदा आठविते, त्या वनवासात सुद्धा पांडवांचं नामस्मरण सतत चाललं होतं, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान, असो ऐसा कोटी आठवच नाही देहीचे विदेही भोगुदशा, सर्व सुख लालो सर्वालंकार आनंद निर्मल डुलतचे, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू निधी पाप पुण्यांनी, असं सतत नामस्मरण सतत घोष करत होते कोण, पांडव वनवासात सुद्धा सतत नामस्मरण, कारण त्या द्रौपदी मातेनं भगवंतानी थाळी दिली होती, द्रौपदीची थाळी हे आख्यान जनाबाईंनी सांगितले, आणि त्या थाळी हजारो वारकऱ्यांना जेवाय घालायची, हजारो वैष्णवांना जेवाय घालायची, अशी एकच थाळी होती, त्या थाळीमध्ये धान्य ठेवलं ना ते धान्य आपोआप वाढायचं, पदार्थ वाढायचे पहा, अशी ती थाळी होती द्रौपदीची थाळी, आणि थाळी संध्याकाळची उलटी करून ठेवली, त्याला एक भाजीचं पान चिकटलं होतं, आणि दुर्योधनानं सांगितलं दुर्वास मुनीला की तुमचे भक्त घेऊन जा, 4-5 भक्त न्या आणि त्यांना अन्नदान मागा धर्मराजाला, अर्जुन भीम सहदेव नकुल जिथं असतील तिथं जा त्यांना शोधा जंगलात, आणि अन्नदान जर दिलं नाही तर त्यांना शाप देऊन या, कारण संतांचा शाप खरा ठरतो, म्हणले तुमचा शाप खरा ठरेल, शाप देऊन या पा, दुष्ट बुद्धी, आणि बर म्हणले चालेल, आणि हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव करत दिंडी निघाली दुर्वास मुनींची, आलं अरण्य आलं, भगवा झेंडा पाहिला, हा इथंच आहे म्हटले झोपडी, या झोपडीमध्ये हे पांडव आहेत असू द्या, पाहिलं गेले, थाप मारली, पहाटेची वेळ होती, हां आता आतमध्ये काकडा चालला होतो, उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता सुखव्यथा जन्माच्या, हां असे काकडा चालू झाला, भजन चालू झालं, पण धर्मराजा बाहेर आले, नमस्ते प्रभाव नमस्ते प्रभाव, दुर्वास मुनींना नमस्कार केला, जय हरी बरं झालं तू आलात, बरेच सेवक आहेत तुमचे,
काय येणं केलं? हां, आम्ही सेवक आहोत, जंगलामध्ये वास्तव्याला आहोत, काय सेवा करायची? म्हणले आमच्या सेवकांना भूक लागलेली आहे, भक्तांना सर्वांना अन्नदान करा, या वेळेला भूक लागली जेवायला वाढा. पहा, ऑर्डर केली दुरासून. म्हणले अहो पहाटेची वेळ आहे, आता ह्या वेळेला जेवण तयार करायला वेळ लागेल. नाही ते काय सांगू नका म्हणले, नाही तर आमचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे म्हटले. आणि मग धर्मराजा म्हणले थांबा तुम्ही, आतमध्ये गेले, द्रौपदी मातेला हाक मारले, अर्जुनाला बोलवलं, पांडवांना. अरे म्हणले ते दुर्वास मुनी अनेक भक्त घेऊन जेवण मागतात. आणि द्रौपदीच्या लक्षात आलं हे दुर्योधनाचं कार्य आहे. का? कारण बुद्धीचा निश्चय होता सगळ्या पांडवांचा, हां निश्चय झाला होता की हे कार्य दुष्टाचं आहे, आपल्या शत्रूचं आहे, आपल्या नातेवाईकांचं आहे. आणि गेले, तुळशीला वंदन केलं आणि हाक मारली, कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सके या लावेला, दिनानाथ ब्रिद सांभाळले आपले, नको केले पाप पाहू पाप पुण्यांगी. देवा अरे हे काय वेळ आलेली आहे, तू थाळी दिलीस मला, माझा दादा आहेस, माझा भाऊ आहेस, तू जगाचा मालक आहे, चालक आहे, पालक आहेस, तू अवकर ताबडतोब ये बरं. आता तिथं हाक मारल्याबरोबर कृष्ण भगवंताला ये वेळ नाही, एका क्षणात भगवंत दारात उभे, मागच्या दाराने गेले. बोल ताई, कशासाठी बोलवलंस? अरे मी पार्वती, लंकेची पार्वती झाले, परंतु कृष्ण भगवंताने अगोदर सांगितलं मला भूक लागली, मला जेवायला वाढ. म्हणले अरे थाळी उपडी करून ठेवली दादा, काहीच नाही थाळीमध्ये, ते दुर्वास मुनीन त्यांचे भक्त आले ते जेवण मागतात, तू जेवण मागतात, मी कुठून अन्न देऊ रे, आता थाळीत अन्न नाही आहे. म्हणले आण थाळी इकडं. कृष्ण भगवंतांनी सांगितलं, आज्ञा केली, आण थाळी. द्रौपदी मातेनं थाळी घेतली आणि कृष्ण भगवंताच्या हातात दिली. वा ताई, वा 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 वा. आणि एक पान होतं भाजीचं चिकटलेलं, ते जिभेवर ठेवलं आणि तृप्त झाले. आता भगवंत तृप्त झाल्यानंतर बाकीचे का तृप्त होणार नाहीत? सगळ्यांची पोटं भरली तिथं बाहेरच, तरीसुद्धा हट्ट धरला त्यांनी, आम्हाला जेवणच पाहिजे. म्हणले असं करा, त्यांना सांगा गंगेच्या घाटावर जाऊन स्नान करून या, तोपर्यंत तयारी हो करतो. आता तिथं कृष्ण जिथं देव आहे तिथं काय कमी आहे मला सांगा. हां, नांदे तया घरी दैवत पंढरीचे, पंढरीचं दैवतच्या घरामध्ये आहे, तिथं काही दारिद्र्य राहील? सगळं सुखच ना, सगळं वैभवच. हां, तिथं सर्व सामर्थ्य, समर्थाच्या सेवका वक्र पायसा भूमंडळी कोण आहे? कोणीच नाही. जो समर्थाचे सेवक आहे त्याचा अपमान होत नाही. आणि मग त्या देवानं काय केलं, अनेक रूपं घेतली, आचार्याची नाही का, वाढफारांची घेतली, मंडप उभा केला. हां, आता सोन्या चांदीची ताटं तिथं, अनेक पदार्थ तिथं शिस्त आहेत, खमंग वाद सुटलेला आहे, काय कमी आहे तिथं. आणि ताटं वाढली, मंडपामध्ये बसण्याची अवस्था व्यवस्था केली. पहा व्यवस्था बरं का, व्यवस्था. आणि व्यवस्था तिथं चांगली असते ना, तिथं भगवंत हजर असतो. समजायचं इथं भगवंताचं अधिष्ठान आहे, संतांचं अधिष्ठान आहे. आणि मग आले ग, परत आले दुर्वास मुनीन त्यांचे भक्त, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. आणि इकडं पांडवांचा जयघोष, काय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सतत नामस्मरण चालू पांडवांचं मोठ्यानी. सगळे भक्त हे सुद्धा जयघोष करू लागले, अभंग म्हणू लागले, ओया म्हणू लागल्या. असं दुर्वास मुनीने ऐकलं, अरे एवढं सैन्य कुठून आलं आहे, पांडवांचं एवढं लोक कशी काय गोळा झाले. आता देवानं अनंत रूपे अनंत वेचे, देखील मी त्याशी बाप रखून बांधली कशी, देवाला काय करता येईल, अनेक रूपं घेतली. आणि पहा रूपं घेतल्यानंतर ते ताटं वाढलेली पाहिजे, बसा म्हणले, जेवायला बसा, आसनस्थ व्हा, जेवण करून घ्या. आता ते सुगंधानंच पोट भरलं. कोणाचं? दुर्वास मुनीन त्यांचे सेवक जे आले होते, भक्तगण जे आले होते, पोटावरून हात फिरवले, पोट भरलेलं झालं. पण जेवायला बसले, खाऊ लागले, एक एक घास घ्यायला लागले. असं खाद्य त्यांना, असं पदार्थ त्यांना खायला कुठं मिळाले नाही, असे सुगंधित पदार्थ, रुचकर चविष्ट पदार्थ त्यांनी खाल्ले. आणि त्यांच्या डोळ्यातून आसरू आले, कंठी प्रेम दाटे, नैनी निरवटे आणि हृदय प्रगटे कृष्णरूप. पहा, कापे तर थरारी, स्वरूप दिसे नेत्री, असुरू द्या बी तरी वा तसे. म्हणले आपण आलो कशासाठी आणि झाले काय?
अहो म्हणले असे पदार्थ दुर्योधनाच्या घरी कधीच खायला मिळाले नाही, कोणाच्या घरी मिळाले नाही मधुकरी, पण इथं जी पांडवांनी आपल्याला मधुकरी दिली, हे जे पदार्थ दिले, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, परिमन माझे केशवा कापा न गे, अमृतापेक्षाही चविष्ट असे हे पदार्थ या पांडवांनी आपल्याला खायला दिले, काय तो धर्मराजा आहे, काय अर्जुन आहे, काय नकुल सहदेव भीम आहे, हा? आणि भीम हातात गदा घेऊन म्हणले खा खा खा, आता ते खाऊन खाऊन किती खाणार, अरे कंटाळे म्हणले, अरे बाबा भीम दादा गपरे बाबा, अरे आमचं पोट भरले, धर्मराजा हे धर्माघरचे अन्न पण आमचे उदरही लहान, देवाने एकच पोट दिलं, अनेक पोट दिले असते तर खाल्लं असतं, पण आता काही खाता येणार नाही, फजिती झाली, दुर्वास मुनींची त्यांच्या सगळ्या भक्तांची फजिती झाली, हा काळ तो चेहरे पडले त्यांचे आणि लज्जित झाले, आणि त्या ठिकाणी धर्मराजांनी त्यांचा सन्मान केला, शाल श्रीफळ सोने चांदी काय न्यायचं ते न्या म्हणले, न्या तुम्हाला, आता म्हणले दारिद्र्यात राहणारे वनवासी आहे आणि यांना आलं कुठून धन, काही कळेना, हा देवाचा चमत्कार आहे, मग नमस्कार चमत्कार केल्याशिवाय नमस्कार होत नाही, आणि म्हणून तो त्या वनवासामध्ये पांडवांनी जो चमत्कार देवाने जो चमत्कार आपल्या भक्तासाठी केला ती द्रौपदीची थाळी जनाबाई आख्यानामध्ये आहे, एकादशीचं व्रतसुद्धा जनाबाई आख्यानामध्ये आलेलं आहे, नाही का, व्रत करा एकादशी कंठी विवा तोशी म्हणवा हरीचे दा, रुक्मांधा कारण एकादशीचा छंद त्याने परमंद प्रगटला, अंबरीषा कारण द्वादशीचा छंद त्याने परमंद प्रगटला, प्रदाला कारण हरिनामाचा छंद त्याने परमंद प्रगटला, एका जनार्दने एकपणे छंद त्याने परमंद प्रगटला, पहा तुम्हा आम्हाला परमानंद झालेला आहे, कशामुळे एकादशीचं व्रत करतो, सोमवारचं व्रत करतो, पुण्यतिथीचा उपवास करतो, संतांची पुण्यतिथी, नाही का, हे पूर्वकाळ जे आहेत या पूर्वकाळामध्ये तुम्हा आम्हाला काय होतं, या ठिकाणी अमृताहीपेक्षा गोड असा पदार्थ खायला मिळतो, संतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, आणि त्यामुळं एकादशीचं व्रत श्रेष्ठ सांगितलेलं आहे, नाही का, व्रत करा एकादशी कंठी मिळवा तुशी मनवारीचे दास, हरीचा दास कसा असतो, श्रवणाची निमेषे येऊनही भैसावे साम्राज्य भवनी नांद तसे, श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितलेले आहे, साम्राज्य भवनी नांद तसे म्हणजे त्याच्या जीवनामध्ये आनंद परमानंद प्राप्ती होती, आनंदाचे डोई आनंद तरंग, नाही का, परमानंदुरे परमानंदुरे, नाही का, त्याच्या जीवनात परमानंद आनंद इतका आनंद इतका आनंद तो सांगता येत नाही, आणि म्हणून तुम्हा आम्हाला जे आज संतश्रेष्ठ सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पहा किती तुमच्या आमच्या खरं म्हणजे या चिमणापीर मळा नाही, हा सावता महाराजांचा मळा म्हणलं तरी चालेल, प्रति सावता महाराजांचा मळा, अनेक मळे सावता महाराजांच्या तळेगावात निर्माण केले बाबांनी, जिथे जिथे बाबांची चरण लागली तो मळाच झाला, कोणाचा, सावता संतांचा मळा झाला, म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व बावे जास झालो त्यांचा तेजी माझे हित करीती सगळं, जेणे हा गोपाळ कृपा करी भागल्या मज वाहतीनकडे त्यांच्या जोडे सर्वस्व, तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन अनुबोडी सर्वथा, त्यांच्या वचनात राहायचे आपल्याला संताच्या, काय त्यांचं वचन काय आहे, सतत नामस्मरण सतत चिंतन, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला मग उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देत असे, पांडुरंगाचं सतत चिंतन जर केलं तर पांडुरंग हृदयामध्ये आहे, हात हरी बाहेर हरी, हरीने कोंडिले घरी, हरी कुठे नाही सगळीकडे हरी आहे, जे भक्त प्रल्हादाला कळलं नाही का, उपमन्यूला कळलं नाही का, भक्ताच्या कायवरे कसलीचे विठ्ठले अंबरीशा कारणे जन्म दहा घेतले, एकादशीचे व्रतासाठी अंबरीश राजासाठी देवानं शाप दिला दुर्वास मुनीने तर दहा अवतार घेतले, स्वतः देवाने अवतार घेतले भक्तासाठी नाही का, परंतु त्याला त्रास होऊन दिला नाही कारण जटा फेकून मारले दुर्वास मुनींनी, परंतु सुदर्शन चक्राने रक्षण केलं एकादशीच्या दिवशी, आणि मग ते सुदर्शन चक्र दुर्वास मुनींच्या मागं लागलं, ते मागं लागतं त्यांना द्वारकेत जावं लागलं, त्राहे भगवान त्राहे भगवान त्राहे भगवान, अहो अंबरीश राजा तुमचा भक्त आहे, आम्हीसुद्धा तुमचे भक्त आहे, आणि त्यांचं सुदर्शन चक्र तुमचं माझ्या मागं कसं, माहीसुद्धा भक्त आहे, म्हणले बरोबर आहे, पण माझ्या प्राप्तीसाठी हरी प्राप्तीची उपाय दरवे संताचे ते पाय, तिने साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविना प्राप्ती नाही अशी वेद देती वाय, एका जनार्दारी संत आणि पूर्ण करेती म्हणून संतांचा मनोरथ आहे एकादशीचं व्रत करणं आणि माझी प्राप्ती करून घेणं,
देव प्राप्तच आहे, पण प्राप्ताची प्राप्ती अंबरीश राजानं माझ्या प्राप्तीसाठी एकादशीचं व्रत केले, आणि त्या व्रतामध्ये तुम्ही अडथळा आणला म्हणून ते चक्र तुमच्या मागे. मी भक्ताच्या अधीन आहे, मी भक्ताच्या ताब्यात राहतो, मी भक्ताची मला सगळं कामं करावं लागतात. सोकोबाची बहीण झाला शरण जर होईन आता दार उघडा. सोकोबाची बहीण झाला भगवंत, हा कुणाची आई झाला, कुणाची बहीण झाला. देवाने अनेक रूप घेतली भक्तासाठी, नाही का पहा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की, आणि मग म्हणले एकच उपाय आहे, तुम्ही अंबरीश राजाला शरण जा आणि दोघांनी मिळून काय करा, सुधन चक्राची स्तुती करा. ते सुधन चक्र संतुष्ट होईल, हा वितुष्ट झालेलं आहे, मन बुद्धी चित्त अहंकार ऐक्य होईल, आणि मग ते संतुष्ट झाल्यानंतर प्रार्थना करा, नमस्कार करा, आणि मग दोघांनी मिळून ते सुधन चक्र माझ्याकडे पाठवून द्या. पहा मग दुर्वास मुनी अंबरीश राजाकडे गेले आणि म्हटले, अंबरीश राजा तू धन्य आहेस, धन्य आहेस तू, तू भक्ताच्या देवाची प्राप्ती करून घेतली, मलाही भगवंताची प्राप्ती करून दे, तू आणि मी एक आहे. अंबरीश राजा दयाळू होता, संत भेटती आजी मज ते निमी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा सुळी जात दोन्ही स्पृक्ष वाढीला, आलिंगन सुख वाटे प्रेम चिदानी घोटे, हर्ष ब्रह्माटे उतटे समूठे मी पण, या संताची भेटता हरे संसाराची व्यथा, पुढता पुढती माथा अखंड तेथेविन, या संताचे देणे कल्पतरो उनी दुने, परिसा परिस आगा देणे चिंतामणी ठेंगणा, या संता परिस उदार त्रिवोणी नाये थोर, माये बाप सहोदर इष्टमित्र सोयरे, कृपा कटाक्षे निहाळले आपल्या पदी बैसवले, बाप विठ्ठले भक्ता दिदले वरदान. अंबरीश राजा भक्त होता, संत पदाला पोचला होता, आणि दुर्वास मुनींना आलिंगन दिलं, त्याचा त्याला जो क्रोध निर्माण झाला होता, द्वेष निर्माण झाला होता, अभिमान निर्माण झाला होता, अभिमान गेला आणि देव म्हणे हां तुका म्हणे देव झाला, आणि आलिंगन दिल्यामुळं दोघं ऐक्य झालं दोन भक्ताचं. आणि सुधन चक्र म्हणले काही काळजी करू नका, सुधन चक्राची आपण स्तुती करू. आणि त्यांनी सुधन चक्राची स्तुती केली. ते श्रीमद भागवत महापुराणामध्ये स्तुती फार मोठी आहे, आपण आता या वेळेला एवढी सांगता येणार नाही. आणि मग ती स्तुती केल्यानंतर ते चक्र भगवंताकडं द्वारकेला निघून गेलं आणि दोघांनाही सुखाची प्राप्ती झाली. सुख वशी की नाही भविपायी संताच्या, ज्या सुखाकाने देव वळला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. म्हणून संतांच्या घरी देव राहतो. देव आहे, देव आहे हृदय बंदिर शोधूप आहे, देव नटला नानापरी भरून उरला चराचरा. चराचरामध्ये भगवंत आहे, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, हेच या ओवीमध्ये सांगितलं. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुकाय आईशी, जे बुद्धिस्फुरायची ते वस्तुगामी, परी संतासे वसता योगज्ञानी पैसता आणि गुरुच्या रूपाची ता वैराग्य. गुरुचरणाची सतत सेवा करत राहिली, नाही का गुरुचरणाची सतत सेवा, म्हणजे सतत नामस्मरण केलं, सतत भक्ती केली, सतत वैष्णवाची सेवा केली, सगळ्या म्हणजे भगवंत पाहिलं तर काय होईल, विवेक निर्माण होईल, भक्ती निर्माण होईल, ज्ञान निर्माण होईल, वैराग्य निर्माण होईल आणि विरक्ती निर्माण होईल. अर्जुना तू हे संताची सेवा करायला विसरू नको, तू हेच कर. काय वैष्णव सेवा अत्यंत कठीण न पाहे, वैष्णवाची सेवा फार महत्त्वाची सांगितलेली आहे, ते भागवतामध्ये आलेले आहेत. वेळेअभावी सर्व सांगता येणार नाही, म्हणून या ठिकाणी आज संत श्रेष्ठ सावता महाराज पुण्यतिथी सोहळा या दिवशी मज पामराय काय थोरपण, पायीच वाहन पायी भरी साळुंकी मंजुल बोलतेचे वाणी शिकविता देणी वेगळा असे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चिताच्या भक्ती, म्हणून जरी बोल गंगा होती तरी स्वीकार करू, नाही का. मी एक सेवक आहे, संत सेवक आहे, श्रीपाद बाबा रामबाबा आपले सर्वांचे सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूंच्यामुळे ही सेवा झालेली आहे. सच्चानंद श्रीपाद बाबा रामदाबा नारायण बाबा रोहिदास बाबा तुम्ही संत माय कृपा काय मी पतित केरतो म्हणू वाढवाय सुख भक्त कुळाचारण विठोबाचे त्यांची कृपा म्हणून हे बोललं, नाही का. पैठण मध्ये नाथांच्या ज्ञानेश्वर महाराजांनी चार पायाचा दोन शिंगाचा चपटाचा रेडाला वेद बोलायला लावले, तसा श्रीपाद बाबा रामबाबा या संतांनी सावता महाराज सेना महाराज सगळ्या संतांनी ह्या दोन पायाच्या रेड्याला, नाही का बिगर चपटाच्या रेड्याला वेद बोलायला आणि अनेक महाराष्ट्रात रेडे बोलायला लावले. हा चमत्कार कोणाचा आहे, ज्ञानोबरायांचा आहे. हा चमत्कार श्रीपाद बाबांचा रामदास बाबांचा सावता महाराज सेना महाराज आधी करून जनाबाई बिराबाई सगळ्या संतांचा हा चमत्कार आहे. आणि म्हणून झालेली सेवा तुम्हाला सर्व संतांच्या चरणा वैष्णवांच्या संतांच्या चरणावर सेवा समेत करून या सेवेला पूर्ण. पुंडलिका वरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.